मुंबई महानगरपालिकेतर्फे एक आमची कारवाया ज्या काही चालू आहेत आणि त्याच्यामध्ये बांद्राला शिवसेनेच्या नावावर एक अड्डा चालू केला होता कोविडच्या काळामध्ये, त्याला शाखा म्हणून त्यांनी नाव दिलं होतं आणि त्या शाखेवर कारवाई केली मुंबई महानगरपालिकेने आणि ती तोडण्यात आली. कारण ज्या शाखेचा इतिहास का त्याचा जर मी सांगेन, 96 नंबर असं दाखवलं आहे, फोटोग्राफ मी बघितला आहे, पण खरी जी 96 नंबर शाखा जी होती, सरमळकर म्हणून आमचे आमदार श्रीकांत सरमळकर होते आमदारांनी, त्यांनी ती शाखा दिलेली होती, जागा पण त्यांची होती. पण परिस्थिती कशी असते की शिवसेना संपली, आम्ही जे म्हणतो आहे की काही लोकांनी आपल्या नावावर चालवलेली शिवसेना संपली, उबाटाची शिवसेना संपली, याचं एक आज एक जिवंत उदाहरण सगळ्यांना बघायला मिळालं. एकेकाळ असा होता, शिवसेना प्रमुख असताना असा काळ होता की कुठच्याही शाखेवर कोण काही गेलं तर हजारो तिकडे शिवसैनिक जमा व्हायचे. आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर असं कळतंय, काही बघे फक्त 100 ते 50 जमा झाले, पण त्या ठिकाणी काही कारवाई होत असेल तर विरोध करायला पण माणसं नव्हती. याचाच अर्थ स्थानिक लोकांना हे जे झालं आहे ते आवडलेलं आहे. कारण याच ती पत्र्याची शेड म्हणून बनवली होती, पण या पत्र्याच्या शेडमधनं अनैतिक अनेक धंदे त्या विभागातले केले जात होते. चायनीज गाड्या चालत होत्या, त्यांचे पैसे जमवले जात होते. शेअर रिक्षा चालत होते, त्यांचे पैसे जमवले जात होते. आणि कारवाई झाल्यानंतर तिकडच्या नागरिकांनी ज्या आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या त्या खरोखर ऐकण्यासारख्या आहेत, आपणही त्या बघून घ्या. आणि काळ कसा असतो तो बघण्यासारखा आहे. तिकडचे स्थानिक विभाग प्रमुख म्हणून जे सोकॉल काम करतायत अनिल परब, त्यांच्या ऑफिसवर फक्त पत्र्याची शेड काढण्यासाठी म्हाडा BMC गेल्यानंतर त्यांनी पुरे अगदी जोगेश्वरीपासून सगळ्या शिवसैनिकांना जमवलं. पण ज्याच्यावर तुम्ही सगळे फोटो लिहिता आणि शाखा म्हणून उघडता आणि तिचं डेमॉलिशन झाल्यानंतर तिकडे एक पण पदाधिकारी आणि एकही चांगला कोण तिकडे दिसू शकला नाही. मातोश्रीपासनं 2 मिनिटाच्या अंतरावर असलेली ही जागा आणि तिकडे कुठच्याही शिवसैनिकांकडनं विरोध पण होत नाही आणि त्यांचे जे पेंग्विन आहेत ते काहीतरी आपली प्रतिक्रिया देत आहेत. म्हणजे त्या सकाळच्या भोंग्याकडनं लोकांना शिव्या घालणं थुंकणं ह्याच्यावरनं त्याच्याकडनं काहीतरी जे संस्कार मिळत आहेत त्या संस्कारामध्ये काहीतरी बोलत आहेत. आणि हे उदाहरण, आजचं मुंबईतलं उदाहरण, हे जे काय उरलेले शिवसैनिक आहेत त्यांनी हे बघण्यासारखं आहे. न्याय सगळ्यांना द्यायचा आहे आणि त्यासाठी काही कारवाई जर होत असेल, कारण त्याच्याच बाजूला एका माजी नगरसेवक आहे, त्यांना पण नोटीस आलेली आहे. कारण मी एक प्रकरण बघतोय की कालपासून असं झालं आहे की 1 जुलैला मोर्चा जाणार असं म्हटल्यानंतर कारवाई ही जाणून बुजून केली जाते अशी एक आव उठवली जाते. खरं म्हणाल तर 1 जुलै कोणी मुहूर्त काढल्या मला कळला नाही. एक तर शनिवार आहे, कदाचित ते ऑफिस बंद पण असेल, म्हणजे वॉचमनकडेच जाऊन हे लोक आपलं निवेदन देऊन येतील अशी अपेक्षा आहे माझी. खरं म्हणाल तर ह्यांच्यासारखे माजी मंत्री वगैरे राहिलेले त्यांनी हे मुद्दाम करतायत का, फक्त मीडियाला दाखवण्यासाठी करतायत का, किंवा आपल्याकडे कोणीच आता शिल्लक नाही, थोडे तरी एकत्रित या आणि चला माझ्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला म्हणून करतायत का. हे कोणी नसेल, त्या दिवशी ऑफिसला शनिवार असल्यामुळे आणि त्यावेळीच मोर्चा काढायचा आहे. आयडिया इज गुड, इंटेन्शन इज व्हेरी बॅड. ह्या प्रकारामध्ये असे स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, मुंबईच्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आम्ही नेहमीच म्हणतो विरोधी पक्ष हा पण एक सक्षम असावा, चांगला असावा, सुज्ञ असावा, पण ही उदाहरणं आहेत त्याच्यातली. मोर्चा कधी काढायचा तर शनिवारचा. ऑफिस तुटल्यानंतर कोणी लोकांनी शिवसैनिक म्हणणाऱ्यांनी पण तिकडे जाऊ नये, का जाऊ नये. आणि यानंतर काही लोकांमध्ये असं पण येतं की मराठी लोकांना घाबरवण्यासाठी
काही ॲक्शन्स केल्या गेल्या त्यावर पण आवाज उठवण्यात आले. मला सांगा की पत्राचाळ जो घोटाळा झाला हा खरा झाला की खोटा झाला? पत्राचाळमध्ये राहणारे हे पण सगळे मराठीच होते. ते जर मागची 15 वर्ष 20 वर्षाचा संघर्ष करत असतील आणि सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी जर समोर आलेले असतील तर ते चुकीचे आहेत का? त्याच्यामध्ये कोण मराठी राहत नव्हते असं आहे? म्हणजे मराठी राहणाऱ्या कुटुंबांना रस्त्यावर आणायचं, त्यांच्याकडनं मोठं कुठेतरी एक रॅकेट बनवून पैसे काढून घ्यायचे, त्याच्यामध्ये एखाद्या नेत्याचा हात असावा. आणि हे प्रूव झालं, ह्याचे सगळे पुरावे मिळाले, तरी सकाळी उठून आव आणायची की मी त्याच्यातला नाही आणि माझा काही संबंध नाही. त्याचप्रमाणे आज सुजित पाटकर यांच्यावर कारवाई झाली. सुजित पाटकर यांच्यावर कारवाई करा याविषयी माझ्याकडे पेपर आहेत आणि कधीचे आहेत, 24 ऑगस्ट 2022 त्यांच्या नावानिशी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सर्व माहिती दिलेली आहे आणि FIR केलेला आहे. आज काय म्हटलं जातं आहे, आम्ही मोर्चा काढला आहे आणि मोर्चा काढल्यानंतर कुठेतरी कारवाई होते. मोर्चातला बघून कारवाई होत नाही, ही कारवाई ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याकडे माहिती पुरवण्यात आली त्याचा FIR घेण्यात आला, त्या आधारावर ही सगळ्या चौकशी चालू आहेत. मी तर म्हणेन चौकशी चालू होती, वेळच झाला आहे. त्याच्याचबरोबर अमित साटम यांनी पण 23 ऑगस्ट 2022 जी कंप्लेंट केली आहे, तक्रार केली आहे, याच्यातली एक तक्रारीची कॉपी त्यांनी CM साहेबांना पण दिली होती, त्याचाही आधार तोच आहे, त्याच्यामधले पण कंटेंट सगळे तेच आहेत. म्हणजे या तक्रारी 22 करण्यात आल्या, ऑक्टोबर 22 पण एक त्यांनी तक्रार केली आहे. अशा असंख्य तक्रारी आल्यानंतर कोविड काळामध्ये ज्या घटना घडल्यात त्याच्याविषयी चौकशी व्हायला पाहिजे. कॅगचा जो अहवाल आलेला आहे त्याच्याविषयी चौकशी व्हायला पाहिजे. आणि या चौकशीची मागणी केली की माध्यमांसमोर जाऊन सांगायचं की आपण फक्त असलेल्या केंद्रातल्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचा गैरवापर होतो आहे. काय गैरवापर होतो आहे, म्हणजे डेड बॉडी घेऊन जाण्यासाठी जी बॅग असते, मयत झालेल्या व्यक्तीला घेऊन जाणारी जी बॅग आहे तिची किंमत काय लावण्यात आली आहे, 6,719 रुपये. यापूर्वी त्याची रिपोर्ट आले जास्तीत जास्त 300-800 रुपयापर्यंत त्याची किंमत होऊ शकेल. US पण जी वापरली जाते, US डॉलरमध्ये त्याची किंमत होते $51, म्हणजे जवळजवळ मला वाटते 3,000. त्या क्वालिटीची असेल असं मला माहिती नाही, पण आपल्याकडे मात्र त्याहीपेक्षा महागडी 6,719 रुपये चार्ज केले गेलेत. काय ह्याची एन्क्वायरी व्हायला नको, ही कोणी आणली, कोणी सुचवली, ह्याला कोणी सप्लाय केली, ह्याला आणणारा कोण होता, मॅन्युफॅक्चरर कोण होता, याची चौकशी केली तर आपल्याला कळेल या लाखो 2 लाख ज्या काय बॅगा आणल्या तर त्याच्यामध्ये किती पैसे काढण्यात आले. बरं पैसेच खायचे होते तर मयत झालेल्या व्यक्तीची जो शरीर घेऊन जात आहे तर त्याच्यावर पैसे खाणे एवढी तुमची खालची लेवल यावी? यापूर्वी सर्व लोकांनी हे घोटाळे उघड केलेत, पण हा सगळा नीचपणाचा घोटाळा आहे. म्हणजे लोक त्यावेळी घाबरून जगत होती, रोजगारावर जात नव्हती, कामं मिळत नव्हती, कामं करत नव्हती, आणि अशावेळी मात्र एकीकडे घरात बसून त्यांच्या किमती ठरवल्या जात होत्या. बॅगांच्या किमती किती असाव्या ह्या घरात बसून ठरवल्या जात होत्या. याच्यापेक्षा घाणेरडा प्रकार काय असू शकतो? आणि या लोकांना क्षमा करायची का? केंद्राने असेल म्हणा, राज्याने असेल, तुमच्यासाठी यंत्रणा काय वापरायची हो? ह्या ED CBI ह्या तर यंत्रणा काय नाही. अशा पद्धतीचा नीचपणा जर झाला असेल तर वेळ आली ना, तर मिलिटरीमधली पण चांगली लोकं वापरा इकडे, मी म्हणेन. कारण हा प्रकार किती घाणेरड आहे. तुम्ही काय देताय, PPE किट तुम्ही दिलेत, 207 रुपये त्याची किंमत लावताय आणि 5,000 किट डेली घेतले गेलेत. टेंडर नाही, चौकशी नाही. ज्युनियर जे आहेत नेते त्यांनी आपल्या मित्रांची 5 नावं दिली, त्या 5 नावं दिल्यानंतर त्यांना ऑर्डर्स देण्यात आल्या आणि त्या ऑर्डरप्रमाणे ही कामं करण्यात आली. जे इंजेक्शन रेमेडीजवर जे इंजेक्शन 1 वायलसाठी 1,568 रुपये चार्ज करण्यात आले,
1568 रुपयाला एक वायल देण्यात आलं. वेरॅज हाफकिन इन्स्टिट्यूटने कितीला दिलंय? 665 रुपये. म्हणजे जो माणूस, म्हणजे तो काळ मला अजूनही आठवतो आहे, काही आमचे मिनिस्टर्स पण तेव्हा ॲडमिट झाले होते, धनंजय मुंडे ॲडमिट झाले होते, रेमेडीजवर तेव्हा मिळत नव्हतं. ब्रिज कँडीला मी पण त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यावेळी या इंजेक्शनचा काळा बाजार 3-3, 4-4 हजारला देत होते. आणि वर पुन्हा आव्हान यायची, आमच्यावर काहीतरी अन्याय होतोय, आम्हाला त्रास दिला जातोय, आमच्याकडे जे अन्याय करणारे आहेत ते सेंटरमधल्या काही एजन्सीज करतायत. मी तर सन्माननीय अमित शहाजी असतील, या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, आणखीन काही नेते असतील, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आपले आहेत, मी विनंती करेन, ज्या काळामध्ये लोकांना गरजा होत्या, ज्या काळामध्ये लोकं घाबरून जगत होती, ज्या काळामध्ये यांचे आईवडील आजारी होते, त्याचा गैरफायदा घेऊन आपण जे पैसे ह्या लोकांनी काढलेले आहेत, ठाकरे परिवाराने जे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी जे पैसे काढलेले आहेत, यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी, कारण हे फिगर आणि फॅक्ट समोर आलेले आहेत. आणि याची चौकशी करण्यासाठी राजकीय हेतूची काही कुठचीही गरज नाही आहे. हे कुठे होऊ शकेल, कुठच्याही राज्यामध्ये होऊ शकेल, यांना जर आपण थांबवलं नाही तर भविष्यामध्ये यांच्याकडनं आणखीनही फार चुकीचे प्रकार घडू शकतील, त्यासाठी आहे. मग सुजित पाटकरांचं काय, मी आणखीन याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला भरपूर काही देऊ शकेन, जे कागदपत्र माझ्याकडे आहेत. सुजित पाटकरांचं असेल कोविड सेंटर, ज्याला कुठचाही अनुभव नाही, फक्त एकच, तो संजय राऊत यांचा मित्र. म्हणजे लाईफलाईन सेंटरच्या विषयी काय अनुभव किंवा त्यांनी काय घेतलं, कंपनीतले शेअर्स कोणाचे आहेत, किती आहेत, काही नाही. 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तुम्हाला. म्हणजे आज काही लोक उद्धव ठाकरे अगदी नाव घेऊन जे बोलत आहेत की FDमधले पैसे काढून चालले, हो FDमधले पैसे काढून जर चालले असतील तर सिमेंट काँक्रीटचे रोड बनवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब त्याला प्रयत्न करतायत, ज्या लोकांना खड्ड्यात पडायचं नाही त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. पण त्याच्यासाठी त्यांनी ह्या तर नाही ना केल्या गोष्टी, रेमेडीजवरची 3 पटीने वाढव, मयत बॅग होती त्याची 10 पटीने किंमत वाढव, पीपी किट असेल त्याची 5 पटीने किंमत, हे तर धंदे नाही केले. नक्कीच व्हायला पाहिजेत. मी तर त्यांच्या ते जे काय आरोप करतायत ते माजी मंत्री राहिलेले आहेत, एक सुज्ञ आहेत असं मी समजतो. पण मी तर म्हणेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आल्याबरोबर 5 रुपये पर लिटर मागे डिझेल कमी करण्यात आलं, 3 रुपये पेट्रोलचं कमी करण्यात आलं, ते कसं करण्यात आलं, का करण्यात आलं, चौकशी करा. आहे हिंमत का? जनतेला जे पाहिजे ते दिलंय तर त्याची चौकशी करणार आहात. 75 वर्षावरील जे ज्येष्ठ असतील त्यांना ST मधनं मुभा दिली, फ्री तिकीट दिलं, त्याची चौकशी करणार आहात. तुम्ही नागरिकांच्या भल्यासाठी आहेत की त्यांच्या मरणावर टपलेले आहेत? तुम्ही पक्षाच्या नावावर एक टोळी चाललेली आहे, पक्षाच्या नावावर पैसा काढणं चाललेलं आहे, ते थांबवलं गेलं पाहिजे. आणि आता स्पष्ट उघड झालेलं आहे, महिलांना ST मध्ये 50% पैसे कमी केलेले आहेत, त्याच्यामुळे असंख्य महिला ग्रामीण भागातल्या ST ने प्रवास करत आहेत, त्याची चौकशी तुम्ही करणार आहात? तुम्ही कशाची चौकशी करणार आहात? की सरकार आपल्या दारी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य त्या त्या जिल्ह्यामध्ये जात आहेत, त्या त्या तालुक्यामध्ये जात आहेत, आपल्या स्कीम्स काय आहेत त्या सांगतात, त्याची चौकशी करणार आहात? मुख्यमंत्री निधीमधनं, सहाय्यता निधीमधनं 2.5 कोटी फक्त वाटण्यात आले. कुठच्या काळामध्ये जेव्हा लोकांना खरोखर मदत हवी होती, महाराष्ट्रातल्याच नाही कोविडसाठी सगळीकडे मदत हवी होती मोठ्या प्रमाणात, तेव्हा फक्त आपल्या काळामध्ये 2.5 कोटी वाढण्यात आले. आणि आज 80 कोटीच्या वर त्यांनी वाटलं आहे, 1 वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस आहेत, याची चौकशी करणार आहात? मुंबई महानगरपालिकेमधला सगळा पैसा काढणं आणि तो खाणं हा एकमेव प्रकार केला होता. मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवण्यात येणारा उपक्रम परिवहन BST,
व 4 कॉन्ट्रॅक्टर नेमले, त्यांच्यामध्ये 7 ते 8 हजार युवकांना नोकऱ्या देण्यात आली. ड्रायव्हर कंडक्टर त्यांचे पगार 14 हजार 16 हजार 18 हजार आहेत आणि हे सगळे या युवा नेत्याची आहेत. चौकशी करा. संजय राऊतांनी देखील गंभीर आरोप केलेले आहेत. अब्दुल सत्तार त्याचबरोबर विखे पाटील यांची मनी लॉन्ड्रिंग त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल तक्रार देखील करण्यात आलेले आहेत. विखे पाटलांच्या तर खात्यावरती जाकीर नाईक यांच्या अकाउंटमधनं काही पैसे आल्याचं ते म्हटलेले आहेत, त्याबद्दल देखील तक्रार करणार आहेत. या आरोपांकडे आपण कसं पाहत आहात? मला वाटतं विखे पाटील यांचा एक इतिहास तुम्ही जाणून घेण्याची गरज आहे. विखे पाटील यांच्याकडनं त्यांच्या अनेक संस्थांमध्ये किती विद्यार्थी आपलं करिअर बनवून गेलेत, त्यांच्या संस्था किती मोठ्या आहेत आणि केव्हापासून चालल्या आहेत. त्यांचे वडील जे होते, विखे पाटील यांचे वडील केंद्रामध्ये पण मंत्री होते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ते जवळ होते, आज हे आहेत. त्यांचे अनेक उपक्रम आहेत, ते उपक्रम जे चालू आहेत त्याच्यातनं आपण पहिला इतिहास जाणून घ्या. विखे पाटील यांनी कुठेही आपल्या गाडी आपली घरं ही पत्राचाळसारखे असे प्रकल्प आणि घोटाळा करून केलेले नाही. त्या विभागामध्ये त्यांची नावं चांगली आहेत, त्या विभागातल्या ग्रामीण विभागातील लोकांना आरोग्याच्या सुविधा असतील तर त्या त्यांनी करून दिलेल्या आहेत, शिक्षणाच्या सुविधा आहेत ते त्यांनी करून दिलेल्या आहेत. त्यांचा इतिहास त्यांच्या वडिलांपासून आहे. आपण कोणावर आरोप करतो आहे याच्याविषयी थोडी माहिती घ्या. कारण आरोप करणं हा एक चांगला एकमेव मार्ग आहे माध्यमांसमोर जायचं आणि आरोप करायचा. आणि त्याच्याही पुढे अन्वय नाईक आर्किटेक्ट काय झालो, अन्वय नाईक यांच्याविषयी काय आलं आहे का उघडपणा अजूनपर्यंत? ती चौकशी आहेच ना, पेंडिंग चौकशी आहे. मी आत्ता जे सांगितले ज्या चौकशी चालू झालेल्या आहेत त्या 2022 केलेल्या तक्रारीनुसार झाल्या आहेत. आज जर कोण संजय राऊत कोणावर तक्रार मंत्र्यांवर करत असेल तर त्यांची चौकशी होईल. ती पण चौकशीतलं जे काय असेल ते सत्य आपल्यासमोर येईल. 2022 ऑक्टोबरला ऑगस्टला केलेल्या तक्रारींचं आत्ता कुठे बाहेर येते? तुम्ही केले तुमचं पण येईल, अर्णब गोसाईंच्या बाबत तुम्ही केलं ते पण येईल. औरंगाबाद आज सकाळी जर आपण पाहिलं तर दादर परिसरात औरंगजेबाचे फोटो पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचे लावलेले ते फोटो होते, हे नेमके कोणी लावले हा देखील प्रश्न आहेच. पण त्याबरोबर कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा अशा घटनांमुळे प्रश्न उपस्थित राहू. एकीकडे मी त्यांची वक्तव्य बघितलेली आहेत की थोड्याच दिवसामध्ये काहीतरी इकडे राईट्स होणार आहेत, अल्पसंख्याक आणि हिंदूंमध्ये होणार आहेत, हेच भाषित करणारे हीच लोक आहेत. आणि औरंगजेब हे देशप्रेमी होते, मातृभूमीसाठी लढले हे पण सांगणारे त्यांचेच नेते आहेत. मग मला एक साधं आहे, उद्धव ठाकरे माध्यमांसमोर येऊन जे काय बोलत आहेत, संजय राऊत नाव घेऊन सांगतो माध्यमांसमोर बोलत आहेत, हे जनतेला आवडेल का? एकीकडे औरंगजेब हे देशप्रेमी मातृभूमीप्रेमी आहेत आणि त्याचबरोबर छत्रपतीने मुघल साम्राज्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय आपलं आयुष्यभर लढले आणि स्वराज्याची स्थापना केली त्यांना पण तुम्ही काय गद्दार म्हणणार आहात का? औरंगजेबच्या विरोधात जर लढले असतील शिवाजी महाराज त्यांना पण तुम्ही काय म्हणणार आहात? म्हणजे एकीकडे आपण आपल्या फायद्यासाठी शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा, वेळ आली कोणाबरोबर दुसऱ्या असाल औरंगाबाद औरंगजेबाचा जय जयकार करायचा. ओ ही भूमिका महाराष्ट्र बघतोय, देश तुम्हाला बघतोय, एक भूमिका कुठची तरी हँडल करू शकत नाही तुम्ही. आणि त्याचबरोबर माध्यमांसमोर आज काय बोललो, काल काय बोललो, उद्या काय बोलणार याच्याविषयी तुम्हाला काही कल्पना येत नाही आहे. फक्त एक दुसऱ्याला खुश करण्यासाठी खुशमस्कऱ्या चाललेले आहेत. मी तर मराठा समाज असेल, संभाजी ब्रिगेडचे लोक असतील, त्यांचे असंख्य पदाधिकारी आहेत, किल्ले गड जाऊन साफसफाई करतायत तरुण मंडळी. माझं तर म्हणणं स्पष्ट शब्दात आहे, कधी शिवाजी महाराज जिंदाबाद, कधीतरी औरंगजेब जिंदाबाद असं जर म्हणत असेल तर यांच्याबाबत सर्व पुऱ्या महाराष्ट्राने विचार करण्याची गरज आहे आणि एक बाजू घेण्याची गरज आहे. एक लक्षात घेण्यासारखं आहे, नितीश कुमार यांच्याकडे ही बैठक सगळ्या पक्षातली जाणार आहे. ओ ज्याचं घर स्वतःचं धड नाही आहे, महाराष्ट्रात त्यांना कोण विचारत नाही आहे,
महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे आमदार राहत नाही आहेत, खासदार राहत नाहीत, नगरसेवक राहत नाहीत, आज तर ही शाखा पाडताना बघितले साधे शिवसैनिक पण पुढे येत नाहीत, ते पटण्याला जाऊन काय करणार आहेत? पटण्याला जाऊन न पटणाऱ्या गोष्टी करणार आहेत का? कशासाठी चाललं आहे? काय जाऊन बोलणार आहात? तुमची इमेज काय आहे? फक्त सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रित यावं म्हणून. म्हणजे परिस्थिती हे जे काय दाखवत आहेत आणि करतायत ती वेगळी आहे. काय परिस्थिती? उद्धव ठाकरेंची परिस्थिती काय आहे? उद्धव ठाकरे एकच म्हणतात, माझा बाप चोरला, माझा बाप चोरला आहे. आणि त्यांचा मुलगा काय म्हणतोय? माझा बाप हरवला आहे. कुठच्याच शिवसैनिकांमध्ये दिसत नाही, कोणाही शिवसैनिकाला ते भेटत नाहीत. उद्धव ठाकरे म्हणतात बाप चोरला, मुलगा म्हणतोय माझा बाप हरवला आहे, शिवसैनिकांना भेटत नाही. आणि भोंगा म्हणतोय माझे दोन बाप आहेत, पहिले माझे शिवसेना प्रमुखांना बापासारखे होते, आता शरद पवार साहेब आहेत. अरे काहीतरी तर एक ठरवा, कशातरी एका जागेवर या ना. आणि खरोखरच असे संभ्रमात असतील तर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे यंत्रणा आहे, यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे. मी त्यांना विनंती करेन की ही जी काय अवजड अशी त्यांची काय थिंकिंग झालेली आहे, चोरलाय का, हरवलाय का, नक्की कोण बाप आहे, याला जरा त्यांनी मदत करावी. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निर्देश द्यावेत आणि खरोखर काय घडले असेल हे लोकांसमोर जरा आणावं. काय अरे ठीक आहे, ते स्वतःचीच कुरवळत आहेत. मुख्यमंत्री जे काय करत आहेत ते स्वतःची कुरवळत आहेत, तुम्ही दुसऱ्यांच्या कुरवळत आहे, सोडा ना ते. दुसरीकडे पाहिजे तर आदित्य ठाकरे असं म्हणतात की जी सुरक्षा सध्या कापलेली आहे ते म्हणतात की जरी सरकारनं सुरक्षा कापली असली इंदुहृदय सम्राट यांचं कवच आमच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्र्यांनी चिन्ही मुख्यमंत्री असं जोपर्यंत हे मुख्यमंत्री कल्याण डोंबिवली ठाणा सगळं सांभाळत होते तोपर्यंत त्यांच्या छत्रछायामध्ये तुम्ही जगत होता. मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी जी जी कामं केली, एकनाथ शिंदे साहेबांसारख्या असंख्य आहेत लोक, त्यांनी हे काम केलं आहे. आज आदित्य ठाकरेंच्या तोंडून हे शब्द निघणं याचाच अर्थ आदित्य ठाकरेंचा गुरु हा संजय राऊत आहे. आणखीन 2 दिवसानंतर कॅमेऱ्यावर जर आदित्य ठाकरे थुंकताना दिसले तर कोणाला आश्चर्य वाटण्याची गरज नाही. आज ईडीची कारवाई मुंबई सर्वत्र सुरू आहे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरी सुरू आहे. सुरज चव्हाण सुजित पाटकर यांच्या घरीची कारवाई झाली, त्यामध्ये 250 कोटीची रोकड दागिने, त्याचबरोबर 150 कोटींची मालमत्ता असल्याची कागदपत्र सापडलेली आहे असं आतापर्यंत समोर आलेलं आहे. प्राथमिक माहिती कसं पाहत आहे? अहो हा तर तुम्ही सांगितलेला फिगर आणि पैसा हा फक्त शोरूमचा माल आहे. अरे गोडाऊन में कितना होगा? ये सिर्फ शोरूम में मिला है, गोडाऊन में बहुत कुछ मिलेगा. कोण चव्हाण? शाखेमध्ये काम करणारा एक पदाधिकारी. कुठून आले? 2.5 वर्षामध्ये एवढे करोड होतात. काय तुमची म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, काय काय तुमचे व्यवसाय होते ते बघा. जर ह्यांना तुम्ही व्यवस्थित चौकशी केली गेली तर ह्यांच्या सूत्रधार आदित्य ठाकरेपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. आणि आदित्य ठाकरेलाच घेतल्यानंतर तुम्हाला स्पष्ट त्याच्यामध्ये येईल की काय काय माल कुठे कुठे ठेवून दिले आहे तो. आज यांनी कितीही सांगितलं, आपल्यावर कुठचे आरोप झाले की दुसऱ्यावर काहीतरी बडबडत राहायचं. मी तर म्हणेन मुख्यमंत्री महोदयांनी आजपर्यंत संयम एवढा बाळगलाय, 1 वर्ष पूर्ण होत आले, या असंख्य घटना आहेत. या असंख्य घटना असताना पण यांच्यावर कारवाई ही पहिल्या 3 महिन्यातच व्हायला हवी होती. व 1 वर्ष झाल्यानंतर आजही सिस्टमॅटिक कारवाई चाललेली आहे. कशाची? लोक मयत झाल्यानंतर त्यांचे फायदे उचललात, औषधांवरचे फायदे उचललात, BMC मधनं पैसा तुम्ही काढलात. एक तरुण वर्गाला शिक्षकांना असेल तर मी शिक्षकही बघितले मुंबई महानगरपालिकेचे, 10-12 हजारावर तुम्ही त्यांना 10 हजारावर काम करायला लावताय, संध्याकाळी पार्ट टाईम नोकऱ्या करतायत. BST तले 7 हजार कर्मचारी सकाळी नोकरी करून पुन्हा पार्ट टाईम काहीतरी करतात, कारण 12-14 हजार हे कोणाची पापं आहेत? 24 वर्ष जर तुमच्याकडे BMC असेल तर हे असं वातावरण का राहिलं आहे? याची चौकशी व्हायला नको आणि लोकांसमोर चौकशी यायला नको. मग कोणावर आरोप करायचे? फडणवीस साहेबांसमोर. कोणावर आरोप करायचे? मुख्यमंत्र्यांवर. अरे मुख्यमंत्र्यांनी शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते, शिवसेना प्रमुखांना मानणारा जो गट होता, जे शिवसैनिक होते त्यांना बरोबर घेऊन आले म्हणून माझ्यासारखा शिवसैनिक पण आज तुमच्यासमोर बोलतोय.
नाही तर काय परिस्थिती होती. ईडीने पण कारवाई करण्यासाठी ज्या ज्या तक्रारी अमित साटम असतील, आमचे खासदार असेल किरीट सोमय्याजी असतील, आणखीनही काही लोकांनी केलेले आहेत, या तक्रारींचं आत्ता जे चालू झालं आहे, डिगिंग चालू झालं आहे, हे फार स्लो होतं आहे, फास्ट व्हायला पाहिजे. नाहीतर हे कुठून तरी माल सगळा घेऊन जाऊन कुठेतरी दुसऱ्या देशात नेऊन ठेवून येतील, तसे मध्ये गेलेच होते. शेवटचा प्रश्न आहे, उद्या पटण्याची बैठक होत आहे, त्यात आपने काँग्रेसला इशारा दिलेला आहे की दिल्ली सरकारच्या विरोधात आलेल्या आदेशात जर आम्हाला सरकारने नाही दिलं तर आम्ही त्या बैठकीत उपस्थित राहणार नाही, कुठेतरी विरोधकांमध्ये कुठं आहे का? नक्कीच आहे. आज मला सांगा, मुंबईमध्ये आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघायला गेलात तर काँग्रेसची काय परिस्थिती आहे? अध्यक्ष आहे का? अध्यक्ष सगळ्यांना ॲक्सेप्ट असलेला, मान्य असलेला असं झालं आहे का? एक वर्ग म्हणतो आम्हाला अध्यक्ष नको आहे म्हणून ते दिल्लीला जात आहेत. मुंबई अध्यक्ष आत्ताच त्यांनी बदललं आहे. राष्ट्रवादीमधली परिस्थिती आपण बघितलीत. राष्ट्रवादीमध्ये एक म्हणतायत 5 वर्षे त्यांना झालेली, अध्यक्ष लवकर बदला. एक म्हणतायत की अजितदादा विरोधी पक्ष नेते असून, मी ते म्हणाले काय विरोधी पक्ष नेता म्हणून मी त्यांची काय गचांडी पकडू का? मग त्यांच्याकडनं तुम्ही काय एक्सपेक्ट करताय? ती भाकरी फिरवली आहे की तवा फिरवला आहे की चूलच फिरवली आहे ते कळत नाही आहे. मी त्यांचं वेगळं आहे, इकडे तर बाप लेकाचं तुम्हाला बोललोच मी, चोरला हरवला दुसरा आहे कोण माझा तोही कळत नाही. मी परिस्थिती काय, वज्रमूठ बोलायला चांगले 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 इतिहासामध्ये कधीतरी शब्द वापरतात, वज्रमूठ असेल, महाविकास आघाडी असेल, पण महाविकास आघाडीच्या प्रवक्त्याला किती वेळा दादांनी हे दिले, अजित दादांसारखा स्पष्ट माणूस बोलणारा, की हे सगळं तुम्ही थांबवा, आम्हाला हा विषय पटत नाही. पवारसाहेबांनी पण बोलले आम्हाला हे पटत नाही पुस्तक प्रकाशनाच्या वेळी. तुम्हाला किती वेळा त्यांनी सांगितले आणि सार्वजनिक रूपामध्ये सांगितले. आपची भूमिका बदलली आहे, आप दिल्लीमध्ये आपने म्हटलंय की जर काँग्रेसने आम्हाला तिकडे सहकार्य नाही केलं तर आम्ही उद्याच्या बैठकीला हजर राहणार नाही असते म्हणतात आप. नक्कीच आहे, आप आपल्या पद्धतीने चालणारा आहे. आपची परिस्थिती काय आहे आता, हे दोन आपण 4 दिवसापूर्वी एक व्हायरल झालेलं तुम्ही बघितलं असेल, सगळंच फ्री दिल्यानंतर आम्हाला केंद्राने पैसा द्यावा दिल्ली चालवण्यासाठी, दिल्लीमधल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पण पैसा नाही आहे. पंजाबमध्ये पाणी फ्री, वीज फ्री, हे फ्री ते फ्री करून मोकळे झाले, तिकडच्या कर्मचाऱ्यांना आजची तारीख 19 झाली तरी देण्यासाठी, पगार देण्यासाठी, शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसा नाही आहे. केंद्राकडे हात पसरवले. निवडणुकांच्या वेळी अनेक अमिष दाखवायची, निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर सरकार चालवू शकत नाही ही परिस्थिती आहे. आणि त्याचबरोबर एक दुसऱ्याला वेठीस धरायचं, पण ह्याच्यातनं काही चांगलं सिद्ध होईल असं नाही आहे. स्वतःचे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी चाललेली धडपड आहे, पण ही धडपड त्यांना कुठेही यश देणार नाही. देशात एक स्पष्ट चित्र तयार झालेलं आहे, देशाची औद्योगिक प्रगती करायची असेल, लोकांची प्रगती करायची असेल, तर त्यासाठी पंतप्रधान मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो देश चालला आहे तो व्यवस्थित चाललेला आहे, हे प्रत्येकाला कळलेलं आहे. शंभर टक्के याच्याशी संबंध आहे. सूरज चव्हाणकडे जसं आपण आता म्हणालात, त्याला जे काय मिळाले ते सूरज चव्हाण इन्कम टॅक्स किती वर्ष भरत होता, हे कुटुंब सूरज चव्हाणने इन्कम टॅक्स कधी भरला आहे का? मग त्यांच्याकडे 2.5 कोटी आणि कशी काय आले? जी काय आत्ता मला तुम्ही आपल्या माध्यमातून माहिती मिळाली आहे आणि जे काय पेपर मिळाले, तर ज्यांनी कधी इन्कम टॅक्सच भरला नाही आहे की जे इन्कम टॅक्स भरण्यासाठी पण पात्र नाही आहेत, त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? कारण दिवस रात्र 2.5 वर्ष कोविडच्या काळामध्ये ही व्यक्ती सावलीप्रमाणे आदित्य ठाकरेंबरोबर काम करत होती, त्याला काय पाहिजे? हातच्या काकणाला काय आरसा काय गरज काय? हे स्पष्ट झालेलं आहे. आणि सरकार, तरी पण मी म्हणेन सरकार उशीर करतंय, यांच्यावर कारवाई करायला, या कुटुंबावर कारवाई करायला सरकार उशीर करतंय असं माझं स्पष्ट मत आहे. बघा ना, ही ऑगस्ट 22 ऑगस्टला केलेली तक्रार FIR आणि काल त्याच्यावर रेड होते, हा उशीर नाही आहे. अमित साटम यांनी केलेली तक्रार ही ऑक्टोबरची आहे, ती आज होते, ह्याला उशीर म्हणत नाही आहे. आजपर्यंत आणखीन काही तक्रारी केलेली आहेत, सगळ्यांच्या तक्रारी आहेत,
अर्णब गोस्वामींची असेल, त्या नाईक अन्वय नाईक कुटुंबियांची असेल, ह्या सगळ्या तक्रारी आहेत. आज कुठेतरी शाखा तुटल्यानंतर पुष्कळ लोकांनी विचारलं, कंगना राणावत यांचं घर ही बिल्डिंग आहे, ओ सी मिळालेली बिल्डिंग आहे, तिच्याकडचं छप्पर तोडताना तुम्हाला काय वाटलं नव्हतं का? अर्णब गोस्वामींकडे ऍक्शन घेतली, तुम्हाला काय वाटलं नव्हतं का? ती मराठी ऍक्ट्रेस, तिला आतमध्ये तुम्ही चाळीस आतमध्ये ठेवलं होतं चितळे, तेव्हा काय वाटलं नव्हतं का? असे असंख्य प्रकार आहेत. सांगण्यासाठी एक आपल्या माध्यमातनं लोकांसमोर आणतायत, पण या लोकांना माफ करून चालणार नाहीत. कारण सामान्य माणसांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर यापूर्वी झालेला आहे आणि आता होऊ नये, तर ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देखो ये लोग जा रहे, उन्होंने बुलाया, बट शायद पटना में जो लोग नीतीश कुमार जी, उन्होंने ये बैठक बुलाई है, मुझे लगता नहीं कि उनको ये पता है कि संजय राउत हो या उद्धव ठाकरे हो, इनके पक्ष में उनकी हालत क्या है, उनका पक्ष वाकई है क्या, उनके पास कार्यकर्ता है क्या, MLA है क्या, MPs है क्या, ये भी पता नहीं है. इनको बुला के कुछ फायदा नहीं है. ये जाएंगे वहाँ बैठ के, यहाँ आएंगे और या फिर धुमकना चालू कर देंगे. उनको बुलाना मतलब जो कुछ वो काम कर रहे, शायद विधायक ढंग से अगर काम करना चाहते हैं, एक विरोधी पक्ष सक्षम होना चाहिए देश भर के लिए. मोदी साहब के खिलाफ भले ही आप कोशिश कर रहे हैं, लाख कोशिश करना कुछ होगा नहीं, लेकिन करते वक्त कोई अच्छे आदमी तो लो. जो मीडिया का भी सम्मान नहीं रख सकता है, जो मीडिया के सामने आके थूकता है, जो गाली देता है, कहाँ उसको पटना में बुला के अब अपनी भी इज्जत उतार के ले रहे, उसको बोलो मत आओ करके. देखो वो तो गुरु है, एक बात होती है कि काम करते वक्त कभी अच्छे लोग भी लगते हैं, बुरे लोग भी लगते हैं, क्योंकि सर्कस निकलने के बाद वाघ हाथी ये सब होते हैं, पोपट भी लगता है गाड़ी चलाते वक्त दिखाते हैं, और विदूषक भी होता है, वो सब इकट्ठा कर लेते हैं, उसमें कोई दो राय नहीं है. जिस तरह से ईडी की कार्रवाई पिछले दो तीन दिनों से मुंबई के 10-15 ठिकानों में छापेमारी की गई है, सुरक्षा बल का नाम आया है, डॉक्टर का वकील से नाम आया है, लगता है सबके तमाम तार जो है सीधे सीधे आदित्य ठाकरे से जुड़े हुए हैं और इसी को लेकर जाँच की दिशा तय की जा रही है. इनकी सबकी जाँच होने के बाद गारंटी से बोल सकता हूँ ये सब कुछ आपको वहां तक ही गया जाएगा. ये पूरी इंक्वायरी आदित्य ठाकरे इनके तक पहुंचेगी. सूरज चव्हाण इनके ऊपर जो भी इंक्वायरी हुई है, जो चालू है, उनके घर में जो कुछ कैश, अभी मुझे पता लगा उनको जो कैश मिली है, उनके जो दस्तावेज मिले हैं, मैं चाहता हूं सूरज चव्हाण और उनकी फैमिली कितने साल से इनकम टैक्स भर रहे, वो तो बताओ. अगर वो इनकम टैक्स नहीं भरे तो उनके लिए ये इनकम कौन इकट्ठा कर रहा था, वो तो बताइए. वो किसके साथ काम करता था, क्या क्या काम करता था, ये सबको पता है. यहाँ के IAS IPS ऑफिसर्स है, उनको भी पता है 2.5 साल वो आदमी क्या काम करता था, बाद में सुजीत पाटकर क्या काम करता था. तो ये सब खुली किताब है, उसके लिए कोई ऐसा छुपा के रखने की जैसी बात नहीं है. सिर्फ मीडिया के सामने आके आपको एक ही वो लोग बार बार बोलते, देखो सरकार में है इसके लिए ED इनकम टैक्स CBI का ये लोग इस्तेमाल कर रहे. अरे बाबा, ये इस्तेमाल नहीं करते थे ना तो ये पूरा नहीं आता था. जनता को आपने जितनी भी तकलीफें दी है और अपनी तिजोरी में माल जमा करते आए हैं, ये यही उकलन का है. अगर उघड़ करना है, उसकी इन्वेस्टिगेशन को होनी चाहिए ऐसा अगर आपको लगता है, तो ये सब यंत्रणा काम पे लगनी चाहिए. जांच स्लो हुई है क्योंकि FIR की कॉपी मेरे पास है. किरीट सोमैया इन्होंने 24 अगस्त 2022 में डिटेल में लिखा हुआ इस पेपर में है. अमित साटम इन्होंने डिटेल में लिखा हुआ है, फिर भी इंक्वायरी और रेड्स आज हुए हैं. ये रेड्स होने के बाद इतनी ताकत आप लोगों में कहां से आती है? और कोविड जैसे महामारी में आप लोगों ने दुनिया के पास से जो पैसे इकट्ठा किए उसके ऊपर इंक्वायरी होनी चाहिए या नहीं होनी चाहिए, आप जनता को पूछो. सवाल है उस्मानाबाद से जुड़ा हुआ, वहाँ पे तहसील के वाखरवाड़ी
सुबह 7 बजे लेकर देर शाम 7 बजे तक मजदूरों से भगवा मजदूरों से एक कोने में काम करवाया जाता था, और जब उनका शिफ्ट खत्म होता था उन्हें जंजीरों से बांध के रख दिया जाता था पेड़ से, उन्हें कहीं भाग न जाए। 2 दिन पहले उस्मानाबाद की आवाज करते हुए ऐसे 11 मजदूरों को छुड़ाया है। ऐसा लगता है कि महाराष्ट्र में आप लोगों की सरकार है, जिस तरह से भगवा मजदूरों का एक मामला बड़े पैमाने का है, मजदूर बाहर से बहुत लोग आते हैं, ये महाराष्ट्र और बिहार के दोनों थे, महाराष्ट्र हो बिहार के हो, मजदूर बाहर से काम मिलता नहीं है, खुद के एरिया में वो स्टेट में इसके लिए बाहर से आते हैं, बट उनका गलत इस्तेमाल अगर होता है, बहुत बार मैंने आपके माध्यम से भी देखा है, चाहे बच्चे लोग को भी यहाँ पर बेकरीज और इसमें काम पे लगाते हैं, लेकिन पुलिस उनको छुड़ाती है और वापस भेज देती है, और जो इस्तेमाल गलत इस्तेमाल कर रहे हैं, गलत जो तरीके से उनके वैसे काम करवा के ले रहे, पुलिस उनके ऊपर कार्रवाई करेगी। चाइल्ड लेबर एक्ट के मुताबिक हो या इनको कुछ बांध के रखते ऐसा अगर होता है तो उसके ऊपर एक्शन ज़रूर होगी, उसमें कोई भी छूटेगा नहीं। ज़रूर दे देंगे, ज़रूर दे देंगे, और कार्रवाई होने के लिए जो भी कुछ करना है वो हम लोग मांग उसके लिए करेंगे।